मुंबईत कोरोनानं थैमान घातल्यामुळे लॉकडाऊन सुरू असतानाच मंगळवारी वांद्रे स्टेशनवर अशी ही प्रचंड गर्दी जमली होती. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन करण्याची घोषणा केलेली असताना त्यानंतर काही तासातच स्टेशन बाहेर परप्रांतीय मजुरांची गर्दी जमायला सुरुवात झाली होती. एक एक करत ही हजारोंची गर्दी झाली. ट्रेन सुरू होणार आहे या आशेनं हे मजूर तिथं जमा झाल्याचं सांगण्यात येत आहे. 4:30 सुमाराला ही गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली. या गर्दीनं इथंच ठाण मांडलं होतं. काही स्थानिक नेते जमलेल्या या मजुरांना आवाहन करत होते की त्यांनी निघून जावं. अर्थात तरीही गर्दी हटत नव्हती. बराच वेळ हा सगळा प्रकार सुरू होता. मग अखेर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांच्या लाठीमारानंतर या मजुरांची पळापळ सुरू झाली आणि मग हा परिसर कसा बसा रिकामा झाला. चार बजे के आसपास शाम के बांद्रा रेलवे स्टेशन के परिसर में कुछ 1500 के आसपास लोग जमा हुए थे. उनमें से काफ़ी संख्या में परप्रांतीय मजदूर थे. उनका लॉकडाउन एक्सटेंड होने की वजह से मन में एक असंतोष था और उन्हें घर वापस जाने की एक आतुरता थी. उन्होंने ये डिमांड प्रशासन के सामने रखी. दरम्यान मुंबईत लॉकडाऊन सुरू असताना एवढे हजारो मजूर इथं जमलेच कसे हा प्रश्न उपस्थित होतो. वांद्रे स्टेशन बाहेर अचानक गर्दी कशामुळे जमली? रेल्वे सुटण्याबाबत कुणी माहिती दिली होती का? लॉकडाऊन वाढण्याची घोषणा सकाळी झाली, मग दुपारी गर्दी कशी? परप्रांती मजुरांची कुणीतरी हेतुपुरस्पर दिशाभूल केली का? मुंबई सेंट्रल, CSMT सारखी मोठी स्टेशन्स असताना वांद्र्यातच गर्दी कशी झाली? मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर एवढी गर्दी कशी जमते? ही सुरक्षा व्यवस्थेतली मोठी कमतरता नाही का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. समाजामध्ये अफवा पसरण्याचं काम किंवा सामाजिक तेढ निर्माण करण्याचं काम काही मंडळी जर करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तरी आपल्याला सर्वांना हा जुडून विनंती आहे की या बाबतीत आपण सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावं. या घटनेनंतर आता राजकारण देखील सुरू झालंय. शिवसेना आणि भाजपचे नेते एकमेकांवर दोषारोप करू लागलेत. पण परप्रांतीय मजुरांची घरी जाण्यासाठीची धडपड या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. हे वास्तव विसरता येणार नाही. रिपोर्ट, 24 तास.